Hello students, today's lecture we will discuss about chapter number 7, floriculture. Okay, in this chapter the remaining point is continue. Then important floricultural crops. Okay, magcha video madhe apan baghitla importance of floriculture, mag floriculture che importance kay hote he apan baghitla. आता बघणार आहोत इम्पॉर्टंट फ्लोरिकल्चरल क्रॉप्स. मग फ्लोरिकल्चरमध्ये जे आपण क्रॉप्स यूज करणार आहोत किंवा ज्या प्लांट्स आपण यूज करणार आहोत त्यांचा काय इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यामध्ये इट इन्क्लूड्स बेडिंग अँड गार्डन प्लांट्स, फुलेज प्लांट्स, स्पॉटेड फ्लावरिंग प्लांट्स, कट फ्लावर, फ्लोरिकल्चरल मटेरियल्स. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला त्या प्लांटचं प्रोडक्शन करायचं किंवा जे फ्लोरिकल्चर आपल्याला यूज डेव्हलप करायचं त्यावेळेस आपल्याला कोणत्या गार्डन प्लांट्स, फोलेज प्लांट, पॉटेड फ्लावरिंग प्लांट्स, कट फ्लावर, फ्लोरिकल्चर मटेरियल एवढं सगळं आपल्याला काय लागेल तिथं अव्हेलेबल पाहिजे. देन सम इम्पॉर्टंट हॉर्टिकल्चरल क्रॉप्स ऑफ फ्लावर आर ॲज फॉलोज. मग कोणते कोणते फ्लोरिकल्चरल क्रॉप्स आपण यूज करू शकतो? फर्स्ट एस्टर, जर्बेरा, लिलियम, मारीगोल्ड, ऑर्किड्स, रोज, ट्यूबरोज एवढ्या फ्लावरचं आपण काय करू शकतो तिथं प्रोडक्शन घेऊ शकतो. ओके, आता हे सगळे स्पेसीज आहेत त्याच्यामुळे आपण याला काय करत आहोत सगळ्यांना स्पेशली सेपरेट सिंगल अंडरलाईन काय करत आहोत त्याला मेन्शन करत आहोत. इट इज अ रूल ऑफ ICN रूल. देन मेथड्स ऑफ कल्टिवेशन, मग त्या प्लांटचं कल्टिवेशन काय आहे किंवा त्यांचं प्रोसेस काय आहे. ओके, मग त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे ॲस्टर, ॲस्टर फ्लावर जे आहे त्याची प्रोसेस काय आहे, त्याचं मेथड काय आहे. त्यामध्ये फर्स्ट दिस डेसी लाईक पेरेनियल्स विथ स्टारी शेप फ्लावर हेड्स. मग त्या फ्लावरचं हेड किंवा फ्लावर ॲक्च्युअल कसं आहे, स्टार शेप ते फ्लावर आहे. ओके, देन द प्लांट हाईट रेंजेस फ्रॉम 8 inches to 8 feet डिपेंडिंग ऑन द टाईप. मग त्या प्लांटचं किंवा ते कोणती स्पेसीज आपण यूज करतो त्याच्यावरती काय त्याच्या हाईटचा किंवा त्या प्लांटच्या डेव्हलपमेंटचा काय आहे टाईप किंवा त्याची जी कॅरेक्टर असेल हाईट त्याचं त्याच्यावरती डिपेंड असेल. देन मिनिमम त्याची हाईट किती सांगितली, 8 inches to 8 feet. ओके, देन एस्टर ऑल्सो अट्रॅक्ट बटरफ्लाईज टू युअर गार्डन्स. ओके, मग एस्टर फ्लावर जे असतील ते काय करतील, बटरफ्लाईज जे आहेत किंवा फुलपाखरं जे आहेत त्यांना काय करतील, अट्रॅक्ट करण्याचं काम करतील किंवा हे अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते काय करतील, फ्लावर्स किंवा ते बटरफ्लाईज असतील त्यांना काय करतील, त्या अट्रॅक्ट करतील. देन नेक्स्ट, मग एस्टर फ्लावर जे आहे त्याचं प्लांटिंग कसं केलं जातं, प्लांटिंग म्हणजेच काय त्याचं कल्टिवेशन ॲक्च्युअल काय आहे. ओके, एस्टर प्रेफर क्लायमेट्स विथ कूल मॉइस्ट समर्स स्पेशली कूल नाईट टेम्परेचर. ओके, म्हणजेच काय त्याला जास्त हॉट टेम्परेचर जे आहे ते पण नाही नसलं पाहिजे, कूल कंडिशन्ससुद्धा काय जास्त नसली पाहिजे, लिमिटेड किंवा नॉर्मल कंडिशन्स त्याला डेव्हलप केलेली पाहिजे किंवा फेवरेबल कंडिशन त्याला पाहिजे. ओके, सिलेक्ट साईट विथ फॉल सन टू पार्शियल सन. ओके, म्हणजेच काय पूर्ण सनलाईट त्या प्लांटवरती काय झालं नाही पाहिजे, तिथं डिटेक्ट नाही झाला पाहिजे. ओके, म्हणजे पार्शियल म्हणजे एक दिवस जो असेल किंवा डे ड्युरेशन जे असेल डे ड्युरेशनमध्ये काय झालं पाहिजे, पूर्ण सनलाईट त्याला प्रोव्हाइड झाला नाही पाहिजे. ओके, टोटली काय होईल, जर टोटली सनलाईट त्याला प्रोव्हाइड झाला तर प्लांट काय होईल, ती डॅमेज होऊन जाईल, म्हणून पार्शियली. ओके, म्हणजे पार्ट वाईज किंवा जर काही लिमिट काही हावर्स फक्त त्याला काय पाहिजे, तो सनलाईट त्याला डेव्हलप किंवा प्रोव्हाइड केला पाहिजे. देन सॉईल शूड बी मॉइस्ट, वेल ड्रेन अँड ॲव्हरेज टू ह्युमस रिच. ओके, सॉईल कशी पाहिजे, ह्युमस रिच सॉईल पाहिजे. देन मॉइस्ट म्हणजेच काय, जास्त मॉइस्ट पण नको आहे पण ज्यावेळेस आपण त्याला इरिगेशन पर्पज करणार त्यावेळेस ती मॉइश्चर कंडिशन ती काय झाली पाहिजे, मेंटेन राहिली पाहिजे. देन प्लेनी एस्टर इन अर्ली टू मिड स्प्रिंग. ओके, देन मिड स्प्रिंग म्हणजेच काय, त्या स्प्रिंग जे प्लांट्स असतील त्या प्लांटला काय केलं पाहिजे, ते एक स्ट्रिक्ट लावून त्या प्लांट तिथं आपण त्याला स्टिक केल्या जातात. ओके, देन फर्टिलाइज सॉईल प्रायर टू प्लांटिंग. मग फर्टिलाइज सॉईल त्याला काय पाहिजे, फर्स्टली सॉईल कशी पाहिजे, फर्टिलाइज्ड सॉईल पाहिजे. देन वॉटर प्लांट्स वेल, मग वॉटर प्लांट जे आहे किंवा वॉटर इरिगेशन पर्पज जे आहे ते काय असं पाहिजे, वेल डेव्हलप पाहिजे किंवा वेल मॅनेज पाहिजे. ॲड
मल्च आफ्टर प्लांटिंग टू कीप सॉइल कूल अँड प्रिव्हेंट वीड्स. मल्च म्हणजेच काय, एक कंपोस्ट आहे किंवा एक वर्मिंग कंपोस्टिंग एक प्रोडक्ट आहे जे फर्टिलायझर्स म्हणून त्याला यूज केलं जातं, ते तिथं काय केलं पाहिजे, त्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे. देन रिप्लांटिंग शूड्स यूज यंग शूट टू एन्श्युअर बेस्ट ग्रोथ. मग ज्यावेळेस रिप्लांट करायचं आपण काय करू शकतो, यंग शूट किंवा नेक्स्ट जनरेशन आपल्याला जर फॉर्मेशन करायचं असेल तर आपण त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन थ्रू काय करू शकतो, त्याचं डेव्हलपमेंट करू शकतो. म्हणजे ओरिजिनल प्लांटचा काय करायचा, फक्त एक स्टेमचा पार्ट घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यापासून काय होईल, नेक्स्ट प्लांट डेव्हलप होईल. नेक्स्ट पॉईंट केअर. मग एस्टर फ्लावरचं प्लांटचं प्लांटिंग झालं, आता केअर म्हणजे त्याची केअर कशी घ्यायची किंवा त्याचं मॅनेजमेंट काय करायचं आहे. ॲड अ थिन लेअर ऑफ कंपोस्ट विथ 2 inch लेअर ऑफ मल्च अराउंड द प्लांट्स एव्हरी स्प्रिंग. ओके, मग प्लांटची स्प्रिंग म्हणजेच काय, प्लांटचं जे टोटल जे राऊंड असेल किंवा जेवढी प्लेस असेल प्लांटच्या अराऊंडला, तिथं काय करायचं, 2 inch एवढं कंपोस्ट जे आहे, कंपोस्ट म्हणजेच काय, जे वर्मी कंपोस्ट थ्रू आपण काय करू शकतो, अर्थवर्म थ्रू जे त्याचं फर्टिलायझर केलेलं आहे, बाय फर्टिलायझर आपण ॲज अ लाईक यूज करतो. ओके, शेणखत आपण त्याला म्हणू शकतो. ते काय केलं पाहिजे, त्याच्या राऊंड किंवा त्याचं स्प्रिंग फॉर्मेशन ते केलं पाहिजे. देन रिमेंबर टू वॉटर युअर प्लांट रेग्युलरली ड्युरिंग द समर. मग त्या प्लांटला रेग्युलरली वॉटरचं काय केलं पाहिजे, इरिगेशन पर्पज केलं पाहिजे. मग त्या सॉईलच्या टाईपवरती ते डिपेंड असेल, सॉईल किती टाईम किती डेज ती मॉइश्चर कंटेन करू शकते. ओके, देन कट एस्टर बॅक इन विंटर आफ्टर द फोलिएज हॅज डाईड. ओके, मग ज्यावेळेस त्या प्लांटला काय झालेलं असेल, ती प्लांट पूर्ण डेव्हलप झालेली आहे, एक वर्ष झालेलं असेल त्या प्लांटला, तर तिचा जो डॅमेज पार्ट असेल किंवा जो डाईड झालेला पार्ट असेल तो काय करायचा, पूर्णपणे रिमूव्ह करायचा. नेक्स्ट सीझनला काय करायचं, ती प्लांट कंटिन्यू करून घ्यायची. देन डिव्हाइड एव्हरी 2-3 years इन द स्प्रिंग टू मेंटेन युअर प्लांट्स अँड फ्लावर्स. मग काय सांगितलं त्यांनी, डिव्हाइड एव्हरी 2-3 years म्हणजे 2-3 वर्षानंतर आपण काय केलं पाहिजे, त्या प्लांटचं रिप्लांटेशन केलं पाहिजे किंवा चेंज केले पाहिजे. ओके, देन नेक्स्ट फ्लावर ग्लॅडिओलस. ग्लॅडिओलस नथिंग बट द एक टाईप ऑफ फ्लावर. ओके, एक स्पेशल टाईप ऑफ फ्लावर. इट इज अ पेरेनियल फेवर्ड फॉर इट्स ब्युटिफुल शोवी फ्लावर्स. ओके, ते काय, एक ब्युटिफुल फ्लावर आहे, शोवी फ्लावर आहे, शायनी फ्लावर आहे. देन इट्स फ्लावर्स ग्रोज ऑन टॉल स्पाइक अँड आर ऑफन फाउंड इन कटिंग गार्डन्स आर द बॅक अलॉंग द बॉर्डर्स. ओके, काय केलं जातं, हे फ्लावर जे आहे गार्डनमध्ये यूज केलं जातं किंवा गार्डनमध्ये पर्पज केलं जातं, कटिंग गार्डन म्हणून. ओके, आणि काय केलं जातं, गार्डन जे असेल त्या गार्डनच्या बॉर्डरला किंवा जिथं आपल्याला बॉर्डर क्रिएट करायची तिथं आपण काय करणार, हे ग्लॅडिओलस फ्लावरचे काय करणार, कल्टिवेशन करणार. ओके, म्हणजे जसं प्लांटिंग काय आहे, ॲक्च्युअल त्याचं कल्टिवेशन कसं केलं जातं. द प्लांट ग्लॅडिओलस बल्ब इन द स्प्रिंग वन्स डेंजर ऑफ फ्रोस्ट हॅज पास अँड सॉईल हॅज अ वॉर्म. ओके, म्हणजे काय, एक बल्ब आहे, जसं कॉर्न आपण फॉर एक्झाम्पल बनाना ट्री असेल, त्या बनाना ट्रीचं आपण काय करतो, कॉर्न किंवा बल्ब यूज करतो नेक्स्ट जनरेशनसाठी, त्याच टाईपमध्ये या ग्लॅडिओलसचं काय केलं तर बल्ब यूज केलं तर इन वॉर्म कंडिशन्स. देन रेडी युअर गार्डन बाय युझिंग अ गार्डन फॉर्क अँड लूजन द सॉईल टू अबाउट 12-15 inches डीप. ओके, मग किती, गार्डनसाठी आपल्याला यूज करायचं असेल तर आपण काय करणार, तिथं गार्डनमध्ये 12-15 inch एवढं काय करणार, डीप खाली खोल काय करणार, आपण सॉईल उकरणार आणि त्यामध्ये काय करणार, हे बल्ब जे आहे ते काय केलं जातं, तिथं कल्टिवेट केलं जातं, सो केलं जातं. देन आफ्टर लुजिंग द सॉईल मिक्स इन द 2-4 inch लेअर ऑफ कंपोस्ट. मग त्याच्यामध्ये 2-3 inch एवढं काय करायचं, शेणखत किंवा सेंद्रिय खत किंवा अदर बायोफर्टिलायझर जे नॅचरली आहे तेच आपण काय करू शकतो, तिथं टाकू शकतो 2-4 inch. ओके, देन सेट द कॉर्न इन द होल अबाउट 4 inch डीप विथ पॉइंटेड एंड फेसिंग अप. मग किती, 4 inch एवढी काय असली पाहिजे त्याची सॉईलमध्ये, तेवढं डीप ते ठेवलं गेलं पाहिजे त्या कंपोस्टच्या वरती. ओके, जेणेकरून काय होईल, ते वेल डेव्हलप होईल. देन नेक्स्ट कवर विथ द सॉईल अँड प्रेस फर्मली. मग ते सॉईलने काय करायचं, ते कव्हर करून घ्यायचं 4 inch डीप किंवा 4 inch खोलवर आपण ते बल्ब ठेवल्यानंतर त्याला काय करणार, सॉईलने त्याच्यावरती सॉईल त्याच्यावरती टाकून देणार, सॉईलने त्याला झाकून घेणार. ओके, देन नेक्स्ट स्पेस इन कॉर्न 3-6 inch अपार्ट. म्हणजे त्या एका कॉर्नमध्ये जर आपल्याला नंबर ऑफ कॉर्न्स आपल्याला लाईनमध्ये लावायचे असेल तर त्यांच्यामध्ये किती डिस्टन्स असला पाहिजे, 3-6 inch. देन इट टेक अबाउट 90 days
from the time gradually are planted to root, grow, bloom and store enough energy for the next season. मग काय केलं जातं, ही प्लांट जर आपण जर बल्ब जर सो केला, कल्टिवेट केला, तर त्याला डेव्हलप होण्यासाठी किती 90 days एवढा काय त्याचा टाइम स्पॅन आहे किंवा त्याचा लिमिट आहे. ओके, तेवढ्या दिवसात काय होईल, ते वेल डेव्हलप होईल, त्याला रूट शूट डेव्हलपमेंट होतील, ब्लूम फॉर्मेशन होतील आणि एनर्जी क्रिएट करेल किंवा एनर्जी ते प्रोड्यूस करेल नेक्स्ट जनरेशन किंवा नेक्स्ट इज अ फंक्शन प्ले करण्यासाठी. आताच आपण बघितलं प्लांटिंग ऑफ ग्लॅडिओलस, आता त्याची केअर, मग त्या प्लांटची केअर कशी करायची किंवा त्याला हँडल कसं करायचं आहे. पुट 2 to 4 inch लेअर ऑफ मल्च अराउंड युअर ग्लॅडिओली टू कीप युअर सॉइल मॉइस्ट अँड हेल्प प्रिव्हेंट वीड्स. ओके, मग काय करायचं, त्याला कंपोस्टचं किती लेअर पाहिजे त्याच्यावरती, त्याच्या साईड बाय साईड 2 to 4 inch एवढाच त्याला काय करणार आपण थर देणार किंवा ते लेअर क्रिएट करणार कंपोस्टचं. ओके, कंपोस्ट असेल किंवा मग सेंद्रिय खत आपण त्याला म्हणू शकतो. देन लेस दॅन 1 inch ऑफ रेन ए वीक वॉटर युअर प्लांट रेग्युलरली थ्रू आउट द इन समर. ओके, मग काय 1 inch लेअर किंवा 1 inch एवढं वॉटर त्याला काय करायचं डेली किंवा त्याच्या सॉईल कंडिशननुसार त्याला काय करायचं प्रोव्हाइड करायचं आहे. देन कॉर्न शूड बी डग बिफोर द लास्ट फ्रोस्ट इन यू लाईव्ह इन झोन 7 वन्स कोल्डर. ओके, म्हणजेच काय, त्याच्यावरती काही ते झोन्स असतील किंवा त्या झोन्समध्ये काय झालं पाहिजे ते क्रिएट झालं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल झोन्स मीन्स त्याचं क्लायमॅटिक कंडिशन असेल, त्याचं एन्व्हायरमेंटल फिजिओलॉजिकल जी प्रोसेसेस असतील त्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस वेल डेव्हलप किंवा वेल मॅनेज होण्यासाठी त्याला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड झाली पाहिजे. देन नेक्स्ट थर्ड टॅगेटस, टॅगेटस इज अ फ्लावर टाईप. ओके, मग कोणते फ्लावर आहेत त्यामध्ये, फॉर एक्झाम्पल मारीगोल्ड, फोलिएज फ्लावर, हे फ्लावर काय केले जातात त्याच्यात यूज केले जातात किंवा कल्टिवेट केले जातात. डिपेंडिंग ऑन द स्पेसिस मारीगोल्ड फोलिएज हॅज अ मस्की पंजंट सेंट थ्रू द सॉरी दो सम व्हरायटीज हॅव बीन ब्रेड टू सेंटलेस. ओके, म्हणजेच काय, ज्या सेंटेड व्हरायटीज आहे, ज्या फ्लावरला काय वेल सेंट आहे, ओके, त्याच फ्लावर ॲट्रॅक्टिव्ह सेंट आहे, जे फ्लावर ॲट्रॅक्टिव्ह आहेत, मोस्टली ॲट्रॅक्टिव्ह सेंट पण आहे आणि ॲट्रॅक्टिव्ह कलर पण आहे, ते फ्लावर म्हणजे टॅगेटस फ्लावर. फॉर एक्झाम्पल मारी गोल्ड झेंडूचं फ्लावर सांगितलेलं आहे. देन टू डिटेक्ट किंवा टू डिटर सम कॉमन इन्सेक्ट पेस्ट ॲज वेल ॲज नेमॅटोड्स, मग त्याच्यावरती काय होईल, सम इन्सेक्ट्स काय करतील पॉलिनेशन पर्पजसाठी किंवा त्या नेक्टर पर्पजसाठी काय होतील त्याच्यावरती येतील आणि अटॅक करतील. देन टॅगेट स्पीसीज आर हेन्स ऑफन यूज इन अ कंपेनियन प्लांटिंग फॉर टोमॅटो एग प्लांट चिली पेपर टोबॅको पोटॅटो. ओके, मग टॅगेटस म्हणजेच काय, ते कलरफुल फ्लावर्स असतील आणि सेंट मोस्टली सेंट त्या फ्लावरमध्ये काय असतो क्रिएट झालेला असतो डेव्हलप झालेला असतो. मग एक्झाम्पल सांगितलं टोमॅटो फ्लावर आहेत मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह आहेत, चिली फ्लावर आहेत हे सुद्धा मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह आणि मोस्ट सेंटलेस सेंटेड फ्लावर्स आहेत. ओके, देन ड्यू टू अँटीबॅक्टेरियल थायफिन्स एक्झ्युटेड बाय द रूट्स, मग त्यांचे जे रूट्स असतील त्या रूट्समध्ये काय मोस्ट अँटीबायोटिक प्रॉपर्टीज काय केल्या जातात क्रिएट केल्या जातात किंवा डेव्हलप झालेल्या असतात. टॅगेट्स शुड नॉट बी प्लांटेड नियर एनी लेग्युम क्रॉप्स. ओके, मग ही जी प्लांट्स असतील ह्या प्लांट्स काय करायच्यात, लेग्युम प्लांटच्या जवळ किंवा लेग्युम प्लांट आणि यांच्यामध्ये काय नसलं पाहिजे जास्त, त्या एकमेकींना कशा असल्या पाहिजे, त्यांच्यामध्ये डिस्टन्स असला पाहिजे, एकमेकींना त्या जास्तीत जास्त जवळ नको आहे. ओके, जेणेकरून पॉड प्लांट जे असेल शेंगवर्गीय जे प्लांट असेल ते प्लांटचा काय होईल डिसीज याच्यावरती अटॅक होऊ शकतो ह्या प्लांटवरती आणि ह्या प्लांटवरती अटॅक झाल्यानंतर ही प्लांट काय होणार नाही वेल डेव्हलप होणार नाही, तिची फ्लावर किंवा तिचं फूड प्रोडक्शन जे आहे ते काय होणार नाही वेल डेव्हलप होणार नाही, ते डिसीज अफेक्टेड प्रोडक्ट्स होईल. देन सम ऑफ द पिरिनियल स्पेसीज आर डियर रॅबिट अँड रोडेंट. ओके, मग काय करतात, डियर रॅबिट रोडेंट ह्या स्पेसीज काय करतात त्याच्यावरती अटॅक करतात, मग ते अटॅक करू नये म्हणून त्या प्लांट कशा असल्या पाहिजे मोकळ्या आणि त्यांच्या आजूबाजूला अराउंडला स्पेस तिथं अवेलेबल असला पाहिजे. ओके, फ्लोरिकल्चर चॅप्टर इज फिनिश.